31 तारखेला आपल्या सगळ्या सवारी आता अलीकडे प्रमाण कमी झालेलं आहे, तुम्ही उल्लेख सुद्धा केला की आता मोहरम जास्त काही साध्य होत नाही आणि तसंही मोहरम हे काय सेलिब्रेशन नाही आहे, मोहरम हुसैन जैसा शहीद आलम कोई जहां भी हुआ नहीं है, छुरी के नीचे गला है लेकिन किसी से कोई गिला नहीं है, एका कसोटीचा क्षणी मी अन्याला शरण जाणार नाही, मी तुमच्या चुकीच्या बाबींना मान्यता देणार नाही, मी बलिदान देईन, मी मरण पत्करेन पण तुमच्या सोबत येणार नाही, असं म्हणून हजरत इमाम हुसैन यांनी जे बलिदान दिलं त्यांचं जे काही पुनरात्मन करायचे आहे त्यांच्या बलिदानाबद्दल नतमस्तक व्हायचं आहे, त्याबद्दल आपल्या मुस्लिम समाज बांधवांमध्ये पण विशेष करून जे शिया बांधव आहेत ते हा मातम किंवा मोहरम हा सण साजरा करतात मनवतात, पण त्याचबरोबर अनेक हिंदू बांधव सुद्धा या निमित्ताने सहभागी होतात, काहींचे नवस असतात, काही त्याबद्दलची पारंपरिक आलेली एक प्रथा परंपरा आहे म्हणून त्यामध्ये सहभागी होतात, तरी परंतु या धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय सेलिब्रेशन आहे, काय आयोजन आहे, आपल्याला काय बंदोबस्त ठेवायचा आहे याबद्दलची अत्यंत सखोल सविस्तर अशी चर्चा होत असते आणि मला वाटतं आमच्या टीमने आमचे ठाणेदार असतील, पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, एसडीपीओ प्रभारी अधिकारी बंदोबस्ताचे असतात, या सर्वांच्या माध्यमातून हा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होत असतो. रक्षाबंधन सण येऊ घातलेला आहे, बहीण भावाचं पवित्र मंगलमय नातं जपण्याचा तो क्षण आहे आणि आपल्या संस्कृतीने जे आपल्याला शिकवलेलं आहे की याच्यामध्ये एकदा का मी अगदी सख्खी बहीण नसली